माननीय शरद पवार साहेबांच्या नावानं हा संकल्पनेतून आपण हे सुरू केलेलं आहे. पहिला टप्पा वडाळा गावामध्ये माननीय काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळ्याच्या स्मशानभूमीत हे आपण पूर्ण केलं. जवळपास 15 ते 16 झाडं 13 ते 14 गुंठ्यामध्ये आपण तिथं लावले. ही संकल्पना किंवा ह्याचा कन्सेप्ट असा आहे की पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे, जीव जीवस जीवनम ही जी सर्कल आहे ती कुठंतरी तुटतं आहे, त्याच्यामधून ही आलेली प्रेरणा आहे. आणि आम्ही जे हे शरद वन म्हणून नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की हे 3 साडेतीन 4 फूट खोदायचं, पहिल्या 1-1.5 फुटामध्ये पालापाचोळा जो कुजणार असेल, तुराटे असतील, काळ असतील, लावायचं, टाकायचं. दुसऱ्यामध्ये शेणखत गावखत टाकायचं जे सेंद्रिय असेल. आणि तिसरा टप्पा 3 फुटाचा त्याच्यामध्ये जी तळ्याची माती असेल, काळी माती असेल, ती टाकायची. आणि 3 फूट 3.5 फूट 4 फूट ह्या माध्यमातून जे ज्या व्हरायटीचे झाडं असतील, म्हणजे पिंपळ, वड, चिंच, आंबा, चिक्कू, म्हणजे भेडा, गुगळ, अर्जुन, हे जे जे व्हरायटीचे झाडं असतील जे आपल्या भारतीय वातावरणात, ह्या महाराष्ट्राच्या वातावरणात येते, ते लावायचे. ह्याच्यामुळं काय होतं की मधमाशी, फुलपाखरं, चिमण्या, पक्षी हे अनेक सर्कल येण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो भरून निघेल. आणि जे हे कन्सेप्ट असं आहे की हाय डेन्सिटीनं झाडं वाढतात आणि ते एकमेकाची स्पर्धा करतात आणि मग पक्ष्यांना काय होतं की हाय डेन्सिटी असलं म्हणजे त्यांना सुरक्षितता मिळते. म्हणून हे संकल्प आम्ही असं केलं आहे की जवळपास उत्तर तालुक्यामध्ये 1 लाख झाडं आपण जवळपास लावणार आहे शरद वनच्या माध्यमातून. मग आज ह्या ठिकाणी जे LSPचे ठाकरे साहेब आलेले आहेत की त्यांच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट करतोय, त्याच्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये 1000 झाडं, म्हणजे त्यांनी जेवढी जागा दिली, 1 गुंठा दिली तर 100 झाडं, म्हणजे ते पर्यावरणाला कुठेतरी पोषक असेल, ऑक्सिजन मिळेल आणि जे इंडस्ट्रीमधनं जे धूर निघणार आहे, जे कार्बन निघणार आहे ते कुठेतरी थांबेल, कमी होईल. हे ह्या संकल्पनेतून हे उद्दिष्ट आहे.